लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी याचं औचित्य साधत आणि अहमदनगर शहरातील कालकथित भाऊ दत्तू साळवे यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आलंय. अहमदनगर शहरातील सिद्धार्थनगर येथील पंचशील विद्या मंदिर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं आणि कालकथित भाऊ दत्तू साळवे यांच्या स्मरणार्थ येथील विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे आणि युवा नेते शांताराम साळवे यांच्या पुढाकारातून कालकथित भाऊ दत्तू साळवे मित्र परिवाराच्या वतीने अन्नदान करण्यात आलं. यावेळी पंचशील विद्या मंदिरचे संचालक सुमित गायकवाड, बौद्धाचार्य दीपक पाटोळे, देविदास भालेराव, युवा नेते विजय पठारे, संजय डहाणे आदी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे म्हणाले की भाऊ साळवे यांचं सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी समाजाप्रती आपलं कर्तव्य बजावलं आणि वंचित घटकांना मदत करण्याचं काम केलंय. त्यांचं हे कार्य भाऊ साळवे मित्र परिवाराच्या माध्यमातून पुढेही असंच चालू राहील असं ते म्हणाले. आज पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेत व सिद्धार्थनगरमधील समस्त नागरिकांना आंबेडकरी चळवळीतील युवा नेते कालकथित भाऊ साळवे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र युवा नेते आयुष्यमान योगेशजी साठे, शांतवन साळवे, बौद्धाचार्य दीपकजी पाटोळे, संजयजी डहाणे तसेच सिद्धार्थनगरमधील युवा नेते विजूभाऊ पटारे यांच्या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी नागरिकांना एक वेज पुलाव या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 133व्या जयंतीनिमित्त तसेच जहाल मतवादी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सर्वांना पुलावाचं वाटप केलेलं आहे. त्यानिमित्ताने आज इथं सर्व उपस्थित आंबेडकरी चळवळीचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, सन्माननीय सर्व लोक या ठिकाणी आले. त्याबद्दल मी त्यांचं संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने, चळवळीच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद. आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103वी जयंतीनिमित्ताने पंचशील विद्या मंदिर सिद्धार्थनगर येथे कालकथित भाऊ दत्तू साळवे यांच्या स्मरणार्थ तसेच आणि सुमित भाऊ गायकवाड, विजूभाऊ पटारे, दीपक पाटोळे यांच्या वतीने आज इथल्या विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आलेलं आहे आणि जयंतीनिमित्ताने सगळ्या पोरांना शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.